नमस्कार मित्रांनो, मी कुमारी राधिका धनाजी पाटील। आज 28 फेब्रुवारी म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन, त्याबद्दल मी आज प्रयोग करून पाहणार आहे। माझ्या प्रयोगाचे नाव पारदर्शक पदार्थ व अपारदर्शक पदार्थ असे आहे। हे बघा मित्रांनो, इथे एक मेणबत्तीची ज्योत पेटवलेली आहे। आता या ज्योतीला आपण एक एक करून सर्व वस्तूंनी पाहूया। आता पहा, मी इथे एक पुट्टा घेतलेला आहे। आता या पुट्ट्यातून मेणबत्तीच्या ज्योतीला पाहू। दिसते का? नाही, म्हणजे पुट्टा हा अपारदर्शक आहे। आता आपण एक काचेची भरणी घेऊया आणि काचेच्या भरणीमधून मेणबत्तीच्या ज्योतीला पाहूया। दिसते का? दिसते, म्हणजे काचेची भरणी ही पारदर्शक आहे। आता आपण एक प्लेट घेऊया आणि या प्लेट मधून मेणबत्तीच्या ज्योतीला पाहूया। दिसते का? नाही, म्हणजे प्लेट ही अपारदर्शक आहे। आता आपण एक प्लास्टिकचा कागद घेऊया आणि या प्लास्टिकच्या कागद मधून मेणबत्तीच्या ज्योतीला पाहूया। दिसते का? दिसते, म्हणजे प्लास्टिकचा कागद हा पारदर्शक आहे। आता आपण एक पॅड घेऊया आणि या पॅड मधून मेणबत्तीच्या ज्योतीला पाहूया। दिसते का? नाही, म्हणजे पॅड हे अपारदर्शक आहे। आता आपण या काचेची भरणी घेऊया आणि या काचेच्या भरणीमध्ये आपण पाणी ओतूया। आणि या पाण्यामधून आपण मेणबत्तीच्या ज्योतीला पाहूया। दिसते का? दिसते, म्हणजे पाणी हेही पारदर्शक आहे। मित्रांनो, या